नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आरोग्यवाटिकामध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. कुणालाही जीवन देण्याची शक्ती फक्त देवामध्येच असते. त्यानंतर ती शक्ती फक्त स्त्रियांना मिळालेली आहे. गर्भधारणा हा कोणत्या स्त्रीसाठी खूपच सुखद अनुभव असतो आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं की तिला एक निरोगी आणि सुंदर बाळ व्हावं. प्रत्यक्षात ही सर्व प्रक्रिया जास्त कठीण नसते, पण तेवढी सोपी पण नाही. लग्नाच्या काही दिवसानंतर जेव्हा स्त्रीच्या मनात प्रेग्नन्सी विषयी विचार येतात तेव्हा मनात अनेक प्रश्न उभे राहतात, जसे की गर्भधारणेची वेळ कोणती, गर्भधारणेसाठी संबंध कधी ठेवावेत आणि मासिक पाळीनंतर किती दिवसात प्रेग्नन्सी राहू शकते. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेव्हा आपली मासिक पाळी नॉर्मल असते, म्हणजेच 28 ते 32 दिवसांची असते, तेव्हा आपल्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासूनच एक अंडे ओरीमध्ये वाढायला सुरुवात होते. त्याला फॉलिकल्स म्हणतात. हे फॉलिकल्स पाण्याने भरलेल्या छोट्या फुग्याप्रमाणे असतात. तर हे फॉलिकल्स हळूहळू वाढायला सुरुवात होते. मासिक पाळीच्या मध्यभागी हा 20 ते 22 mm इतक्या आकाराचा होतो. त्यानंतर हे फॉलिकल्स फुटून त्यातून अंडी बाहेर पडतात, त्यालाच ओव्हुलेशन म्हणतात. ओव्हुलेशन नंतर हे अंडे इतके लहान असतात की ते फक्त 120 μm इतके लहान असतात आणि जेव्हा ही अंडी बॉडीमध्ये रिलीज होतात तिथून आपली फॉलिकल्स ट्यूब यांना कॅप्चर करते. ही कॅप्चर केलेली अंडी फॅलोपियन ट्यूबच्या एम्ब्युलरी भागामध्ये येऊन बसतात. ओव्हुलेशन नंतर बाहेर पडलेली ही अंडी फक्त 18 ते 20 तासच जिवंत राहतात आणि या वेळेतच जर या अंड्यांचं शुक्राणूसोबत मिलन झालं तर प्रेग्नन्सी राहू शकते. आणि जर या 18 ते 20 तासात या अंड्यांचं शुक्राणूसोबत मिलन नाही झालं तर येणाऱ्या 14 दिवसानंतर ते मासिक पाळीच्या रूपाने बाहेर पडतात. जेव्हा मासिक पाळी नॉर्मल असते, म्हणजेच 28 ते 32 दिवसांची असते, तेव्हा मासिक पाळीच्या 11व्या दिवसापासून ते 20 दिवसापर्यंत एक दिवसाआड संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त असते. कारण संबंधानंतर स्त्रीच्या शरीरात शुक्राणू 5 ते 6 दिवस जिवंत राहू शकतात आणि त्याचवेळी जर ओव्हुलेशन झालं तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जास्त असतात. आता बघूया अंडे निघण्याची म्हणजेच ओव्हुलेशनची वेळ केव्हा असते. ज्या दिवशी तुम्हाला मासिक पाळी येते त्यानंतर 10 दिवसांनी तुमची ओव्हुलेशनची वेळ सुरू होते. समजा तुमची मासिक पाळी 5 मेला आली तर तिथून 10 दिवसांनी म्हणजेच 15 ते 25 मे पर्यंत तुमची ओव्हुलेशनची वेळ असते. या 10 दिवसात एक दिवसाआड संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रत्येक स्त्रीला आपली ओव्हुलेशनची वेळ माहिती घ्यायलाच हवी, कारण यातच अंडी बाहेर पडून त्यांचा शुक्राणूशी मिलन होऊन प्रेग्नन्सी राहते. गर्भधारणा राहण्यासाठी यासोबतच अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. जसजसे स्त्रीचे आयुष्य वाढते तसतसे ओहरीमधील अंडी कमी होत जातात. म्हणून लग्नानंतर जास्त वेळ न घालवता वयाच्या 35 वर्षापर्यंत तुमची फॅमिली पूर्ण करा. तसेच प्रेग्नन्सीसाठी शुक्राणू नॉर्मल असणे खूपच गरजेचे आहे. शुक्राणूंची संख्या नॉर्मल पाहिजे, त्यांची मोटिलिटी म्हणजेच हालचाल नॉर्मल हवी आणि त्यांची रचना सुद्धा नॉर्मल पाहिजे. तसेच त्यांचा DNA फ्रॅगमेंटेशन सुद्धा निरोगी बाळासाठी चांगला पाहिजे. म्हणून स्पर्म अनालिसिस करणे खूपच आवश्यक आहे. अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट, ती म्हणजे तुमची फॅलोपियन ट्यूब बंद असेल तर ओहरीमधून जी अंडी येतात ती ट्यूबमध्ये थांबतात आणि दुसऱ्या बाजूने त्याला शुक्राणू जाऊन मिळतात. तर हे अंडी आणि शुक्राणूंचे मिलन ट्यूब बंद असल्यामुळे होऊ शकणार नाही, त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यात अडथळा येतो. म्हणून फॅलोपियन ट्यूब नॉर्मल असणे खूपच गरजेचे आहे. प्रेग्नन्सी राहण्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांची ब्लड टेस्ट, हार्मोनल टेस्ट नॉर्मल पाहिजे. जर तुमचे काही प्रश्न किंवा कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आशा करते तुम्हाला आमचा व्हिडिओ पसंत आला असेल. जर पसंत आला असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच पुढे येणारे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.